कर्जमाफी सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्च अधिकार मंत्रिगट नियुक्त केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिगटात राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. हा उच्च अधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यांसंदर्भात आपला प्रस्ताव निर्णय शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोणतेही प्रश्न हे चर्चेतून सोडवले जात असतात आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे. याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या उच्चाधिकार समितीला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटना, महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष, महाराष्ट्रातले शेतीविषयातले विचारवंत, महाराष्ट्रामध्ये याच्या आधी झालेल्या कर्जमाफीच्या वेळेचे काही सनदी अधिकारी, अशा सगळ्यांशी बोलून आणि सगळ्या घटकांशी चर्चा करून काय नेमकं करायचं हे इव्हॉल्व करायला, हे तयार करण्यासाठी ही समिती केली आहे. आणि मला खात्री अशी आहे की देणारा, सगळ्यांना समाधान देणारा एक चांगला अहवाल, एक चांगला मसुदा माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर आम्ही मांडू. राज्य सरकारने एक मंत्री समिती गठीत केलेली आहे, उच्चाधिकार समिती आहे. तर या उच्चाधिकार समितीची आम्ही चर्चा करायला तयार आहोत. फक्त वेळ काढून पाहण्याचं धोरण या समितीने ठेवू नये. तातडीने निर्णय यावा. रोज दळणावरील शेतकरी आत्महत्या करतात. तर वेळ काढण्याचं काम या समितीने करू नये. आम्ही या कमिटीशी चर्चा करायला तयार आहोत. मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवत असल्यामुळे राजू शेट्टींना नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची भीती वाटत आहे आणि त्यामुळेच हे वारंवार टीकेचा भडीमार करत असल्याचा पलटवार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. Z24 अशा रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. सदाभाऊ, तुमच्या विरोधात संघटनेत वातावरण कशा करता आहे, आपल्या हकालपट्टीच्या गोष्टी का केल्या जातात, तुम्ही देखील उद्विग्न होऊन या संघटनेपासून दूर व्हायची का गोष्टी करतायत, आपण राजीनामा खरोखरच देणार आहात का आपण हकालपट्टीची वाट बघणार आहात? काय झालेलं आहे की मी या ठिकाणी येऊन शेतकऱ्याचं प्रश्न मांडून कशा पद्धतीनं ते मी सोडवून घेत आहे हे मी गावात जाऊन सांगत आहे, गावातला ऐकून घेत आहे, इथे येऊन ते मांडत आहे, मुख्यमंत्र्यांना सांगत आहे. आणि यामध्ये यांची एक मानसिकता अशी तयार झाली की जर सदाभाऊ एका बाजून असाच असाच काम करत राहिला आणि तो मग काम करतो एक असं वेगळं वातावरण तयार होईल आणि मग मी शेतकरी नेता आहे, मग माझं कुठंतरी ग्लॅमर कमी होईल का काय, मला शेतकरी नेतेपणाला माझ्या कुठं काहीतरी धक्का बसेल का काय, ही एक त्यांची मोठी मानसिकता तयार झाली. आणि मग माझ्यावर हल्ल्यावर हल्ला. अरे मी काय असं धोरण ठरवतोय, मला येऊन 4-5 महिने झालं, 4-5 महिन्यात असं काय धोरण मी असं ठरवलं की त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला. सरकार बदललं तरी आत्महत्या का थांबत नाही हा खरा प्रश्न आहे. सध्याचं चित्र पहिल्यासारखंच आहे. काँग्रेसच्या काळात देखील शेतकऱ्यांना गोळ्या खाव्या लागल्या, आजही तीच परिस्थिती आहे. पहिल्यांदा एवढा आक्रोश असून देखील सरकार दखल घेत नाहीये हे दुर्दैव असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. आमची मूळ मागणी स्वामीनाथन आयोग लागू करा अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. शेतकरी सुकाणू समितीनं मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य करताना कर्जमुक्ती दिली म्हणून फिरू देणार नाही का असा प्रतिप्रश्न केला आहे. आम्ही कर्जमुक्तीबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतली, कर्जमुक्ती दिली म्हणून फिरू देणार नसेल तर शेतकरीच त्याचं उत्तर देईल अशी भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली आहे. तर शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टींनी चर्चा पाहिजे अशी भूमिकाही मांडली आहे. सरकारच्या या कर्जमुक्तीच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल, भाष्य करायचं असेल तर निश्चितपणे करता येईल. पण कर्जमुक्ती दिल्यानंतर कर्जमुक्ती दिली या कारणासाठी फिरू देणार नसेल तर मग शेतकरी निश्चितपणे याचं उत्तर घेईल. महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना एकदा नव्हे अनेकदा माननीय मुख्यमंत्री महोदय असेल की मी स्वतः हे निश्चित रूपाने सांगितलं की कर्जमुक्ती द्यायची आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे. मग अशा वेळी फक्त कर्जमुक्ती का दिली याच्या संदर्भात असेल तर मग ही गंभीर बाब आहे.
कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनावर चढून आंदोलन केलं. या 9 कार्यकर्त्यांवर तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अट्टल गुन्हेगारी सारखी वागणूक देऊन पोलीस कोठडीत डांबलं. या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी तिवसा पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे हे जामीन पात्र असल्यानं जमानत द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांची होती. राजकीय दबावाखाली सरकार काम करत असून पोलीस यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होतोय. शेतकरी संपाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. शेतात दिसणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. लिलाव प्रक्रियेत शेतकरी भाग घेत आहेत. त्याचबरोबर संपाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी सुकाणू समिती सदस्य रणनीती आखणार आहेत. सुकाणू समितीच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी कुठल्याही मंत्र्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नका असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. राज्यभर त्याचे पडसाद उमटतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल. 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासह सरकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन आणि 13 तारखेला रेल रोको रास्ता रोको असे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात काँग्रेस आणि भाजप आमने सामने उभे टाकले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपनं इथे पोस्टरबाजी केली आहे. यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं पेटरी गावात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्य शासनाकडे प्रलंबित असतानाही उल्हासनगर भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी आणि इतर भाजप नेत्यांनी बॅनरद्वारे कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले. त्याचा निषेध करत उल्हासनगर युवा सेना कार्यकर्त्यांनी या बॅनर्सना काळ फासलं. राष्ट्रीय संसद संघ परिवारातील भारतीय किसान संघाने सरकारविरोधात मोर्चा उघडला. यवतमाळच्या बोरी अरब गावात धरणं आंदोलन पुकारण्यात आलं. सरकारच्या शेतीविरोधी धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना झटका देत 25 पैकी केवळ 3 संचालक असलेल्या भाजपचे अमन गावंडे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. काँग्रेस नेते आमदार माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहर नाईक यांना हा झटका मानला जातोय. दिवंगत माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे पुत्र मनीष पाटील 10 वर्षांपासून बँकेच्या अध्यक्षपदावर होते. संचालकांमधील नाराजीवरून माणिकराव आणि मनोहर नाईकांनी राजीनामा दिला. त्यानंतर 3 संचालक असलेल्या भाजपचे पालकमंत्री मदन येरावार यांनी यशस्वी खेळी केली. काँग्रेसच्या नाराज संचालकांची समजूत काढण्यात माणिकराव ठाकरे अयशस्वी ठरल्यानेच भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला. सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या भाजपाच्या नगराध्यक्षा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या. ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना भाजपच्या नगराध्यक्षांना अटक करण्यात आली आहे. वाईच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे यांना 14,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ठेकेदाराला शौचालय बांधणीचा उर्वरित 8 लाखांचा चेक देण्यासाठी 14,000 रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साफळे यांची बदली करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथेही बदली करण्यात आली. दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ऑनलाईन रुग्णांची बोगस नोंदणी होल्याचं बोललं जात आहे. झी मीडियानं ह्यासंबंधीचा प्रकार उघडकीस आणला होता. नर्सेसच्या कार्यक्रमासाठी मिरज मेडिकल कॉलेजच्या नावावर बेकायदेशीर पावती पुस्तक छापून पैसे गोळा करण्यात आले होते आणि हे प्रकार करणाऱ्यांवरही कारवाई दिरंगाई करण्याचा त्यांच्यावरती आरोप होता. तसंच म्हैसाळ गर्भपात प्रकरणाच्या चौकशी समितीच्याही त्या अध्यक्षा होत्या. पुण्यातील कचऱ्या प्रश्नी आयुक्तांच्या आश्वासनानंतर उरळीतील ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. 3 महिन्यात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. मागील आंदोलनाच्या वेळी दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुन्हा आजपासून कचरा बंदचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आयुक्त कुणाल कुमार यांनी गावकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं, त्यामुळे वाद वेळीच मिटला. गावकऱ्यांचे 2 महत्त्वाचे प्रश्न अजून होते.
ज्या वारसांच्या जे जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न होता आणि काही अंशतः जमिनी जे इथे अक्वायर झाले आहेत ते परत देता येईल त्याच्याबद्दल विचार करण्याचा या दोन्ही प्रश्नांवर सुद्धा चर्चा झाली. मला वाटते की आपण त्याच्यामुळे गावकऱ्यांना हे सगळं अवगत केलं आणि आज त्यांनी जो पुकारलेलं आंदोलन होतं त्यांनी ते मागे घेतलेलं आहे. यवतमाळच्या आर्णी शहरात घनकचरा व्यवस्थापन नसल्यानं घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निलकुंश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये कचरा आणून फेकला. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना वारंवार शहरातील तुंबलेले नाले स्वच्छ करणे आणि कचरा उचलण्याबाबत मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक निलकुंश चव्हाणांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कचरा फेको आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आंदोलनकर्ते नगरसेवक निलकुंश चव्हाणांवरती गुन्हा दाखल केला आहे. धुळ्यातील दारू दुकानांविरोधात महिलांनी पुन्हा रोष व्यक्त करत वाईन शॉपची तोडफोड केली. शहरातील नकाणे रोडच्या घरबस्तीत नव्यानं सुरू झालेलं वाईन शॉप आणि पूर्वीपासून सुरू असलेला बिअर बार तात्काळ बंद करण्याची मागणी करत परिसरातील महिला आक्रमक झाल्या. महिलांसह विविध पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन करून वाईन शॉपची तोडफोड केली. प्रमोद नगर भागात 2 दिवसांपासून नव्यानं प्रिन्स वाईन शॉप हे दारूचं दुकान सुरू झालंय. तसंच पूर्वीपासून कुणाल बिअर बार सुरू आहे त्यामुळे वाईन शॉप आणि बिअर बार हटवावं अशी मागणी करत महिलांसह नागरिकांनी आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जळगाव जिल्ह्यातील महामार्गालगतच्या 500 मीटरच्या आतील 749 पैकी 597 बिअर बार बंद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील दारू विक्रीत 60% घट झाल्यानं महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मोठी कपात झाली आहे. एकट्या जळगाव शहरातून 3 कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा हॉटेल व्यावसायिक करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पळवाट म्हणून रस्ते वर्गीकृत केले जाऊनही महामार्गालगतची जवळपास 45 दारूची दुकानं प्रशासनानं बंद केली आहेत. ठाण्यातील डायघर परिसरातल्या गावठी दारू उत्पादक आणि विक्रेते तसंच माफियांविरोधात ठाणे पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. त्यानुसार केलेल्या कारवाईत तयार गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा 15 लाखांचा मुद्देमाल ठाणे पोलिसांनी हस्तगत केला आहे. चंद्रपुरात दारूच्या तस्करीसाठी वापरली जाणारी युक्ती पोलिसांनी शोधून दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. अनेक दिवसांपासून काही ऑटोरिक्षा दारू तस्करीमध्ये सहभागी असल्याची खबर पोलिसांना लागली होती. नागपूर मार्गावरील ट्रान्सपोर्टच्या गोदामातून काही रिक्षा शहरातील विशिष्ट भागात जात असल्याचं पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी सापळा रचून शहरात येणाऱ्या 2 रिक्षांचा पाठलाग करत पत्रकार संघ कार्यालयापुढे त्यांना गाठलं. रिक्षात असलेल्या गाठोड्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. 2 ऑटोरिक्षांसह 27 पेट्या दारू आणि 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या तंबाखू सेवन सर्वेक्षणामध्ये भारतासाठी एक चांगली बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हे सर्वेक्षण जाहीर केलं आहे. भारतात गेल्या 7 वर्षांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या 6% घटली आहे. 7 वर्षांपूर्वी तंबाखू सेवन करणाऱ्यांचं प्रमाण 34.6% इतकं होतं, ते आता 28.8% आलं आहे. तरुणांमध्ये तंबाखू सेवन करण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र गुटखा सहज मिळतो. हिंगोली तालुक्यातील सिरसमगा मार्गावरील चिंचोली फाट्याजवळ अंदाजे 7 लाखांचा गुटखा काही तरुणांच्या मदतीनं बाजबा पोलिसांनी पकडला आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यादरम्यान असलेल्या सावित्री नदीत सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा सुरू आहे, मात्र त्याकडे महसूल विभागाचा कानाडोळा होताना दिसतोय. रत्नागिरी महसूल विभागातील गट बंद असले तरी रायगडमधील काही गट हे हातपाटीसाठी राखून ठेवण्यात आले. त्या ठिकाणी हातपाटीनं रेती उपसा करण्याचे परवाने घेऊन त्या ठिकाणी सक्शन पंप लावले जातात. वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 11 पथकं तयार केली होती, मात्र ती निष्प्रभ ठरली असून उलट ह्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं हे उद्योग सुरूच आहे.
डोळ्यात मिरचीची पूड टाकून व्यापाऱ्याला 12 लाख रुपये रोख रक्कम लुटलेल्या टोळीला बेळगाव शहर गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अटक केली. 1 जूनला किर्लोस्कर रोड मध्ये अनिल पोरवा नावाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. तर मल्लेश बुडरी हा आरोपी फरारी असून त्याचा सध्या पोलीस तपास घेत आहेत. व्यापारी अनिल पोरवाल यांच्यावरती पाळत ठेवून लुटण्याच्या उद्देशात हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालंय. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील मांगली हिरापूर गावात अनिल टेकांवर वाघानं हल्ला चढवून त्यांना जखमी केलं. वाघाची झटपट झाल्यानंतर अनिलनं कशीबशी आपली सुटका करून घेतली. त्या झटपटीत वाघानं अनिलच्या पाठीचा लचका तोडला. जखमी अनिलला ग्रामस्थांनी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे झरी परिसरात दहशत निर्माण झाली आहे. कामानिमित्त हिंगोली जिल्ह्यात आलेल्या नणंद भावजईचा पाय घसरून पाण्यात पडल्यानं बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील सोन सावंगी परिसरातली आहे. नवविवाहिता ज्योती राऊत आणि 16 वर्षीय लक्ष्मी राऊत अशी त्यांची नावं आहेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक अल्टो कारला मिनी बसनं धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. वृषाली डिगे आणि वेदांत डिगे अशी त्यांची नावं आहेत. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीमध्ये करण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील महिला बचत गट निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळावी हा यामागचा हेतू होता. आषाढी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. आषाढी वारीत ज्ञानोबा माऊलीचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्व आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत 25 दिवसाचा प्रवास पूर्ण करणार आहेत. सकाळी निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा झाली. त्याचबरोबर भजन कीर्तन झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मुंबईत सुरू असलेल्या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन शिक्षण निरीक्षकांनी केलंय. शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग बृहन्मुंबई या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 13 माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत आणि या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. पालकांची फसवणूक होऊ नये यासाठी शिक्षण विभागानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत देण्याचा जीआर असतानाही कल्याण डोंबिवलीतील काही शाळा या सुविधा देत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय. शाळेत वाढीव रक्कम देऊन किंवा दुकानांमधून गणवेश पुस्तकं खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचंही पालक सांगतायत. ओंकार इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेवर धडक देत याचा जाब विचारला मात्र शाळेनं त्यांना प्रवेश नाकारला. जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटवरची स्थगिती हायकोर्टानं उठवली आहे. 4 चटई क्षेत्र निर्देशांक दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता एका याचिकाकर्त्यानं वर्तवली होती. त्यावर हायकोर्टानं मुंबई नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांना अहवाल मागितला. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय. नवी मुंबई महापालिका आणि सिडकोनं यापूर्वी आघात मूल्यांकनाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे ही मुंबईची गर्दी आणि रिडेव्हलपमेंट याला एक नवीन दिशा मिळणार. मी न्यायालयाचा स्वागत करतो या निर्णयाचा. आता अधिक जोमानं रिडेव्हलपमेंटची कामं आम्ही गतीने करू शकू अशी आम्हाला एक निश्चित अशी आमची आशा आहे. ज्यांच्याकडे आधार नंबर नाही अशा आयकरदात्यांना यंदाही आयकर परतावा भरता येणार आहे. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यात 139 अ कलमांतर्गत परताव्यासाठी आधार नंबर सक्तीचा केला होता पण सर्वोच्च न्यायालयानं या कलमाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आधार सक्तीचं करणाऱ्या सरकारच्या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीवर घटनापीठ जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आयकर कायद्यातील कलम 139 अ लागू करू नये असा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.